नमस्कार, स्पेशल मेनूमध्ये आज आपण सातारी तरी मिसळ कशी बनवायची ते पाहणार आहोत. मिसळसाठी लागणारं साहित्य: 2 टोमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरून, 2 कांदे, कोथिंबीर, हळद, जिरं, खोबऱ्याचा तुकडा 1, लसूण, कढीपत्ता 1 इंच, आलं 4 ते 5, लवंगा 1 चमचा, बडीशेप 1 वाटी, स्वच्छ धुतलेली मटकी 1 वाटी, फरसाण 2 चमचे, गरम मसाला आणि 2 चमचे घरगुती पद्धतीचं लाल तिखट. 1 वाटी मटकी घेतलेली होती, ती स्वच्छ धुवून ते आपल्याला शिजत घालायचे आहे कुकरमध्ये. त्याची 1 शिट्टी करून घ्यायची आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकून घेऊया. कुकरमध्ये शिट्टी होतच आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया. 1 खोबऱ्याचा तुकडा घेतलेला, तो गॅसवरती असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला करण्यासाठी. या पद्धतीने आपल्याला हे खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता ते बारीक चिरून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. बडीशेप आणि 4 ते 5 लवंगा ह्या आपण बारीक करून घेऊया. बारीक झालेलं हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. यानंतर यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि जे 1 इंच आलं घेतलेलं होतं त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. पेस्ट त्याची तयार झालेली आहे. तोपर्यंत आपली इकडं मटकी शिजलेली आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. गॅसवरती कढई तापत ठेवलेली होती, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल तापल्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घेऊया. जिरं चांगलं तडतडून द्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पाने, तेही चांगली तडतडून घ्यायची आहेत आपल्याला. आले लसणाची पेस्ट छान अशी भाजून घ्यायची आहे. जे आपण वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं आणि बडीशेप आणि 4 ते 5 लवंगा, ते मिश्रण आपण टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये. तेही चांगलं भाजून घ्यायचं आहे. यानंतर कांदा चांगला आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. चांगला आपला कांदा परतला गेलाय. यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो ही चांगल्या पद्धतीनं परतून घ्यायचा आहे आपल्याला. छान असं टोमॅटो आणि कांदा एकजीव झालेला आहे, परतलं गेलेलं आहे तेलामध्ये आणि तेल सुटलेलं आहे. यामध्येच हळद 1 चमचा टाकून परतून घ्यायचा आहे. घरगुती पद्धतीचं लाल तिखट आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. गरम मसाला, गरम मसाला म्हणजे मी मिसळपाव मसाला वापरलेला आहे या ठिकाणी. आणि जी मटकी शिजवून घेतलेली होती त्याचं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि ती मटकी यामध्ये ओतून घेते आणि छान अशी परतायची आहे. जेणेकरून तो मसाला आपला सगळा मटकीला लागला पाहिजे. या पद्धतीने परतून घ्यायची आहे आपल्याला मटकी. तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे. यामध्ये आपण मटकीबरोबर राहिलेलं पाणी होतं ते टाकून घेतलेलं आहे. आणखीन 1 तांब्या मी पाणी ओतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी ओतू शकता तुम्ही, जास्त पातळ करू नये. आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया.
आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला। आणि छान अशी आपली उकळी आलेली आहे, 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत उकळी येऊन। उकळी आल्यानंतर गॅस मी बारीक केलेला आहे, वरून कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। खूप छान आणि मस्त अशी आपली मिसळ तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। शेजारीच बेल आयकॉन बटन आहे ते दाबून क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। अशा पद्धतीने आपली ही सातारी तरी मिसळ तयार झालेली आहे। आता यावरती आपण फरसाण टाकून घ्यायचा आहे। कोथिंबीर आणि त्याच्यासोबतच कांदा, मिसळ म्हटलं की अर्थातच पाव। खूप टेस्टी अशी आपली मिसळ तयार झालेली आहे। तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मला कळवा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।